श्री गणरायांच्या आगमनाबरोबरच नागरिक आणि बालगोपाळांच्या आनंदात भर घालण्यासाठी नाशिक रोड जेलरोड येथील नारायणबापू चौकानजीक असलेल्या मैदानावर आनंद मेळाव्यास उत्साहात प्रारंभ झाला. युवा नेते धनंजय लोखंडे यांच्या संकल्पनेतून आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद मेळाव्यात बालगोपाळांसह नागरिकांसाठी सुद्धा विविध खेळणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याप्रसंगी आमदार सानप यांचा सत्कार नाशिक रोड प्रभागाचे सभापती विशाल संगमनेरे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यसम्राट आमदार बाळासाहेब सानप यांनी फित कापून मेळाव्याचे उद्घाटन केले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप यांनी धनंजय लोखंडे यांच्या संकल्पनेचे कौतुक करीत या मेळाव्याचा लाभ नाशिककरांनी घ्यावा असे आवाहन आमदार सानप यांनी केले. छत्रपती चौक मित्रमंडळाच्या वतीने चांगला असा आज आनंद मेळा या परिसरामध्ये होत आहे. याचं आज उद्घाटन आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झालेलं आहे. त्यामध्ये या प्रभागाचे सभापती विशाल संगमनेरे, या भागाचे नगरसेवक प्रशांतजी दिवे, गणेशजी सातबाई आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आपले हरिभाऊ लोखंडे, त्यांचे सगळे सहकारी, आपले आडाव भाऊ, सगळेच आमचे सभापती सुभाषजी किया मोरेताई, सगळ्या आमच्या भगिनी सगळे आज या ठिकाणी उपस्थित राहिले. याचा फायदा या परिसरातील सर्व बालगोपाळांना आणि महिला सगळ्या नागरिकांना नक्की या 10-15 दिवसामध्ये होणार आहे आणि याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा असं धनुभाऊ लोखंडेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांनी मिळावं. याप्रसंगी आमदार बाळासाहेब सानप, नाशिक रोड सभापती विशाल संगमनेरे, नगरसेवक शरद मोरे सर, प्रशांत दिवे, माजी नगरसेविका सुनंदा मोरे, सुभाष गिया, रोशन आडाव, संतोष कांबळे, सागर भोजने, मंगेश मोरे, आबासाहेब चौधरी, राहुल बेरड, गोरख चकोर, गणेश सातबाई, राजू बोराडे, सागर आडाव, श्रीकांत काटकाडे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा मेळावा 10 दिवस सुरू राहणार असून येत्या नवरात्र उत्सवातही या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड.